कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरू होणार आहे. शेळी, मेंढी, बकरी आणि अन्य जनावरांचा बाजार पुन्हा एकदा भरणार असल्यानं समाधान व्यक्त होत आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्याबाबतचे आदेश काढले. आज मुंबईत महिलांसाठी विशेष लसीकरण सुरू झालंय. पुरुषांच्या तुलनेत महिलांचं लसीकरण कमी झाल्याने मुंबई महानगरपालिकेने आज फक्त महिलांसाठी लसीकरण करण्याचं आयोजन केलंय. सर्व लसीकरण केंद्रावर संध्याकाळी 6:30 हे लसीकरण होणार आहे. विशेष म्हणजे या लसीकरणासाठी पूर्व नोंदणीशिवाय लस घेता येणार आहे. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर वाशिम जिल्हा प्रशासनानं भर दिलाय. अमरावतीत वाशिम जिल्हा लसीकरणात अग्रेसर असून जिल्ह्यातील 42.3% व्यक्तींनी पहिला डोस घेतलाय, तर 18.46% दुसरा डोस पूर्ण केलाय. जिल्ह्यातील 90 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. सोलापुरातील रघुवीर प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळानं गणेशोत्सवाचा खर्च टाळत 1000 नागरिकांचं लसीकरण केलंय. मागील काळात सोलापूरमध्ये लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता आणि हीच गरज ओळखून रघुवीर प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळानं लसीकरण केंद्र उभारून एक सामाजिक उपक्रम राबवलाय. मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स भागात काम चालू असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळलाय. या दुर्घटनेत 14 मजूर जखमी झाल्याची माहिती मिळते. मजुरांना जवळच्या VN देसाई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय. पहाटे 4:30 ही दुर्घटना घडली असून ही घटना का घडली याचा तपास सुरू आहे. मानखुर्दमध्ये गोदामाला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. मंडळा परिसरात पहाटे 4:30 ही आग लागली होती. सध्या अग्निशमन दलाकडून कूलिंगचं काम सुरू आहे. दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही किंवा जीवितहानी झालेली नाही. सातारा शहरातील शनिवार पेठेजवळ रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला एका भरधाव दुचाकी स्वारानं धडक दिली. या धडकेत वृद्ध गंभीर जखमी झालाय. या अपघातानंतर दुचाकी स्वाराने वृद्धाला चक्क लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. हा सगळा प्रकार CCTV कॅमेरात चित्रित झालाय. सातारा पोलीस या दुचाकी स्वाराचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसात राज्यभर झालेल्या पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत आणि धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्याचं प्रमाण हे 72% गेलंय. सध्या राज्यात सर्वाधिक म्हणजे 86.7% उपयुक्त पाणीसाठा कोकणात आहे, तर मराठवाडा विभागातील धरणात सर्वात कमी म्हणजेच 58.44% पाणीसाठा झालाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे